साहेब, नुकताच राज्य सरकार आपल्या निवडणूक आयोगाचा निकाल लागलेला आहे साहेब. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आमदार अपात्रते संदर्भामध्ये विधानसभा अध्यक्षांकडे याचिका जी आहे ती प्रलंबित होती. विधानसभा अध्यक्षांनी त्यावरती निर्णय दिलेला आहे. जी याचिका दाखल केलेली होती ज्याच्यामध्ये 9 मंत्र्यांनी पक्षाच्या विरोधामध्ये शपथ घेतली, म्हणून त्यांना अपात्र करायची मागणी होती. मात्र दोन्ही गटाचे आमदार जे आहेत ते अपात्र झाले नाहीत. विधानसभा अध्यक्षांनी हा मध्यम मार्ग काढलाय अशी टीका. विधानसभा अध्यक्षांच्या निकालाचं कसं विश्लेषण होईल याची खात्री मिळायला होती आमच्या सरकारला. त्याचं कारण विधानसभेच्या अध्यक्षाला पदाला ती जी खचीस आहे ती खचीसा त्यांनी शिवली नाही आणि ते शिवतील असं वाटतही नव्हतं. तशा भागाचा निर्णय त्यांनी घेतला. पाचचा दोन्ही बाजूचे अशा भागाचा निर्णय याच्या आधी त्यांनी शिवसेनेच्या लोकांच्या संदर्भात त्यामुळे त्याच निर्णयाची पुनरावृत्ती आम्हा लोकांच्या निर्णयाच्या वरती त्यांनी घेतली. पण पक्ष आणि चिन्ह या संबंधीची भूमिका निवडणूक आयोगाने घेतली किंवा सभापतीने घेतली आमचे होते ही आम्हा लोकांना न्याय न देणारी तर आहेच, पण पदाचा गैरवापर कसा होतो त्याचं उदाहरण देशासमोर देण्याच्या संबंधीचा हा निर्णय आहे आणि त्याला पर्याय फक्त वरच्या कृतामध्ये जाणं आणि आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण काल दाखल केलेलं आहे. आमची अपेक्षा आहे आमची सुप्रीम कोर्टाला विनंती राहणार आहे की निवडणुका जवळ आल्यात तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या. आतापर्यंत अनेक निर्णय अशा प्रकारचे झाले पण पक्ष आणि खुना दुसऱ्यावर देणं हे कधी घडलं नव्हतं. सगळ्या देशाला माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कुणी केली, या पक्षाची उभारणी कुणी केली हे माहीत असताना सुद्धा वस्तुस्थिती असताना सुद्धा पक्ष अन्य लोकांच्या हातात देणं खुण्याचं हा एक प्रकारचा अन्याय करणारा निर्णय आणि त्याला सुप्रीम कोर्टा जे आहे आमच्याकडे पर्याय नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल येण्याच्या आधी अजित पवार गटातले नेते वारंवार सांगत होते की पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळेल. केंद्रीय निवडणूक आयोगानं सुद्धा तसाच निर्णय दिला. हे सगळं ठरवून करण्यात आलं किंवा केंद्रीय यंत्रणांवरती दबाव आहे असं वाटतं की त्याचे अनेक लोकांनी ते दोन्ही गोष्टी आम्हाला इतक्या दिवसात मिळतील हे ठिकठिकाणी जायचे तेव्हाच आमच्या लक्षात आलं होतं की हे सगळं शिक्षण करून घेतलेले निर्णय हे निर्णय असेच होणार आहे याच्यात असे अन्यायकारकच निर्णय येणार आहे आणि आपल्याला खुशी जायची ठरवलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही वर्षा कोर्टात जायचा पूर्ण विचार करून तयारी केली आहे. साहेब, सध्या राज्यामध्ये आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती गाजतोय. विशेषतः धनगर आरक्षणाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारनं सांगितलेलं होतं की आम्ही लवकरात लवकर निर्णय देऊ. मात्र हायकोर्टानं असं सांगितलेलं आहे की अनुसूचित जातींना जर आरक्षण द्यायचं असेल तर तो अधिकार राष्ट्रपतींचा सुद्धा नाही तर संसदेमध्येच कायदा करावा लागेल. हे असं असताना सुद्धा समाजाची फसवणूक करण्यात आली किंवा वारंवार आश्वासनं देण्यात आली असं तुम्हाला वाटते? आणि सर्व आज भाजपचं बहुमत देशाच्या पार्लमेंटमध्ये आहे. भाजपचं बहुमत असलेल्या सरकारने विरोधी पक्षाची जर चर्चा केली तर ते सुद्धा धनगर या बाकीचे जे घटक आहेत मुस्लिम असतील, लिंगायत असतील, आणखी कोणी असतील त्यांना जर आरक्षण देण्याच्या संबंधीचा प्रस्ताव आणत असतील तर त्यांचं अपोजिशनचं सुद्धा
साथ आणि सहकार्य मिळायची शक्यता आहे. असं असताना एक वेगळी भूमिका कोसळण्या जेणेकरून या घटकांना आरक्षण देण्याच्या संबंधीची खबरदारी भाजप सरकारने घ्यायची आवश्यकता होती की न घेतल्यामुळे हा निकाल लागलेला आहे आणि या वर्गाला एक प्रकारचे त्यांच्यावर अन्याय झाले. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.